उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत, थेट जाऊयात. नंबर दुर्गाडे ड वर्गाचं ओबीसी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. अशा प्रकारे या दोघांना संधी देण्याचं काम सर्वांनी एकमताने त्या ठिकाणी केलं आणि आता त्यांच्यावर जबाबदारी आहे. पाठीमागच्या तुलनेमध्ये आता बँका चालवणं खूप तसं बघितलं तर स्पर्धात्मक झालेलं आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारची नियमावली येते, त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना, सहकारी संस्थांना, पतसंस्थांना, अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रतिनिधित्व करणारे असा इव्हन व्यक्ती सभासद असतात, वैयक्तिक सभासद ज्याला आपण म्हणतो, वैयक्तिक व्यक्ती म्हणतो, त्यांना देखील आपल्याला कर्ज देत असताना ह्या सगळ्याचा आता विचार दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे करतील. त्यांना सगळं बोर्ड मनापासून पाठिंबा देईल. आम्ही त्यांना सांगितलं की पारदर्शक कारभार करा, कुठेही चुकीच्या गोष्टी करता कामा नये, खास बाब तर काही करता कामा नये, कारण ह्याच्यातूनच नवीन प्रश्न निर्माण होतात. कागदपत्राची पूर्तता असेल आणि जे धोरण असेल त्या धोरणामध्ये बसत असेल तर तो कुठल्या गटाचा, तटाचा, पक्षाचा, जातीचा, धर्माचा हे न बघता त्याला मदत झाली पाहिजे. ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अनेक वर्ष चालत आलेली परंपरा ती टिकवा अशा पद्धतीनं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे. दादा, पुण्यातल्या काही रिक्षा चालकांनी दादा मला वाचवा अशा पद्धतीचे पोस्टर रिक्षांवरती लावलेले आहेत. कशाबद्दल? निर्बंध जे काही आहे त्याच्याबद्दल. कुठले निर्बंध? त्यांना असं भीती वाटते की निर्बंध वाढतील आणि पुन्हा एकदा मागच्या वेळी ज्या पद्धतीने त्यांच्यावरती उपास. मी त्यांना, मी तुम्हाला सकाळी सांगितलं की महाराष्ट्रातल्या जो नागरिक आहे, जो ग्रामस्थ आहे, त्याच्या जीवाशी कुणीच खेळून चालणार नाही. आरोग्य पहिलं चांगलं ठेवावं लागेल. आता देखील तुम्ही बघताय संख्या झालेली आहे, तरी आपण रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी त्या ठिकाणी केलेली आहे. बाकी सगळं आपण चालू ठेवलं, परंतु नियमाचं पालन करून चालू ठेवलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणावर जर वाढली तर मात्र त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे साहेब घेतील. हा, मग तेच मी म्हणतोय ना, त्याच्याकरताच मी थांबत नव्हतो, निघून जात होतो. मी काही ह्यांना कोणाला बोललेलं नव्हतं. उद्याच्या एक मिनिट ऐकलं असता मी जर तिकडनं डायरेक्ट गाडीत बसून बेसमेंटमधनं गेलो असतो. मी अनेकदा केलेलं आहे. पुन्हा तुम्ही ब्रेकिंग न्यूज, अजित पवार न भेटता पळून गेले, पळून गेले, पळून गेले. काय वागायचं कसं? त्याच्यामध्ये मी ह्यांना बोलवलं, या 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 या, मी आता प्रेसशी बोलणार आहे, या रे या सगळ्यांनी. उलट मी तर एवढा नियमाचं काटेकोरपणे पालन करणारा आहे की काही काही ठिकाणी माझे 10 कार्यक्रम मी सकाळी 7 उरकले तर निघून गेलो, का तर गर्दी होऊ नये म्हणून. आणि मी बाकीचे तर सगळे कार्यक्रम रद्दच केले. आता आज मिटिंगला नसतो आलो तर ब्रेकिंग न्यूज चालली असती. अजित पवार अजूनही नाराज. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बोर्ड मिटिंगला गैरहजर असं नाही झालं. याच्यामध्ये मी आता पण तुमच्याशी संभाषण केल्यानंतर लगेचच जाणार आहे, कारण आज 4 कालवा सल्लागार समितीच्या बैठका आहेत आणि त्याच्यानंतर माझी कोरोनाची पण आढावा बैठक मी दोन्ही शहरांची, जिल्ह्याची जी घेतो त्याच्यामध्ये पण आम्ही सगळेच, दिलीपराव असतात, दत्ता मामा असतात, सगळे आम्ही लोक असतो, लोकप्रतिनिधी, महापौर असतात, ZP अध्यक्ष असतात, ती त्या ठिकाणी घेणार आहे. त्याच्यामध्ये पण पुढची लाईन ऑफ ऍक्शन आपली काय असावी याबद्दल, आता व्हॅक्सिनची काय परिस्थिती आहे वगैरे वगैरे. दुसरी गोष्ट, सकाळी तुम्ही एक प्रश्न विचारलेला होता, आसाममध्ये जे काही आपले सहकारी अडकलेले त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा माझं बोलणं झालं. आमचे मदत पुनर्वसन खात्याचे असीम कुमार गुप्ताशी आणि काल पण रात्री झालेलं होतं. त्याच्यामध्ये जे करोना बाधित नाहीत त्यांना तर लगेचच आपण आणतोय, कारण उद्याच्याला जे करोना आहेत त्यांना तिथं करोनामधनं ते पॉझिटिव्हमधनं निगेटिव्ह जेव्हा होती
त्यावेळेस त्यांना आणायचं ठरलेलं आहे। तोपर्यंत त्यांना क्वारंटाईन, तोपर्यंत त्यांना व्यवस्थितपणे उपचार करता जे काही खबरदारी घेण्याची गरज आहे ते सगळ्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। आणि काल मी पण गृहमंत्री पण बोललो होतो, आज पण आपण प्रश्न उपस्थित केल्यानंतर पुन्हा त्याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे। आणि कुठेही आपल्या राज्यातला एखादी व्यक्ती एखादे ग्रुप असा कुठं अडकला तर त्याला पुन्हा आपल्या राज्यामध्ये सुस्थितीत आणण्याच्या बद्दल महाविकास आघाडीचं सरकार तत्पर आहे। उत्तर प्रदेशमध्ये आणि गोव्यामध्ये आपण लढताय, मात्र देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जनतेचा पक्ष आहे आणि त्यामुळे शरद पवारांना फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही। मी महाराष्ट्रापुरतं जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचं उत्तर सडेतोडपणे देईन। देशाच्या राजकारणामध्ये आमचे वरिष्ठ लोक बोलत असतात आणि कुणालाही कमी जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये। प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करत तिथपर्यंत पोहोचलेला आहे। राजकारणाच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर खूप काही बोलता येईल, परंतु मी कधी महाराष्ट्र सोडून बाहेर गेले अनेक वर्ष, मी आता राजकीय जीवनात मला 30 वर्ष झाली, मला जरी खासदार म्हणून बारामतीकरांनी निवडून दिलेलं होतं तरी मी 6 महिन्यात तिकडनं परत आलो, साहेबांना दिल्लीला जावं लागलं आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो। मी इथं समाधानी आहे, माझं काम चाललेलं आहे। त्याच्याबद्दल आमचे प्रवक्ते नवाब मलिक साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, किंवा देशाच्या राजकारणात आमची भगिनी सुप्रिया सुळे काम करते, बाकीचे अनेक जण काम करतात, ते त्याच्याबद्दलचं उत्तर देतील। पण मी त्याच्या संदर्भात एवढंच बोलीन, पवार साहेबांची उंची काय आहे आणि पवार साहेबांचं एकंदरीत देश पातळीवरचं काम आणि त्यांच्याबद्दल असणारी एक आदराची भावना, या सगळ्याचा विचार करून नवीन पिढीनं बोललं पाहिजे, तारतम्य पाळलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे। दादा, राज्यामध्ये भूसंपादन करताना जी काही आपण भरपाई देतो तर त्याच्यामध्ये काही कपात करण्याचा काही निर्णय आहे का हायवेच्याबद्दल?